प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सिन्नर नायब तहसीलदार संतोष वराडे यांना निवेदन विषय पाटपिंपरी 12 पिंपरी शहरी लिफ्ट योजनेचा उतारा कोरावा, 100% कर्जमाफी व्हावी, नायगाव वडजिरे सहसा गावे गोंदा युनियन कृषी सेवा यांच्याकडून घेतलेले कर्ज 100% माफी मिळावी, उतारा करावा, अनेक शेतकरी हमीभाव नसल्यामुळे, सिंचनाची योजना नसल्यामुळे, कोरोना गारपीट, दुष्काळ निर्मिती, दुष्काळ तालुका कुठलेही कर्ज भरू शकले नाही, शासनाने त्यांना 100% माफी द्यावी, तालुक्यातील सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन पाठवले आहे. लवकर कर्जमाफी मिळावी, निवडणूक आल्यावर काही सवलती जाहीर केल्या जातात पण त्यांचा शेतकऱ्यांना कुठला फायदा होत नाही, निवडणुकीपुरते गाजर नको, उतारा कोरा हवा अशी मागणी प्रहारने केली आहे. तालुका अध्यक्ष कैलास तातीर यांच्यासह पदाधिकारी व शेतकऱ्यांनी रस्ता रोको उपोषण, मंत्र्यांच्या गाड्या सिन्नरमध्ये अडवल्या जातील असा इशारा देण्यात आलाय. लवकरात लवकर शासनाने न्याय द्यावा. पत्रकारांवर ॲडव्होकेट प्रहार कार्याध्यक्ष विलास खेरणार, महिला तालुका अध्यक्ष पुष्प भोसले, तक्रार निवारण समिती अध्यक्ष गणेश मस्के, शेतकरी ओबीसी प्रहार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर, आधीच प्रहारचे काकड देशदूतचे पत्रकार सुनील वाघ, तालुका सचिव सुप्रिया कौशल्य, प्रभारी ॲडव्होकेट कांचन भालेराव, संपर्क प्रमुख सुनील जगताप, दिलीपराव पुरे, शेतकरी मरळ जयराम शेळके, गोपाळ गायकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष शेळके, नामदेव वाघ, गटप्रमुख पांडुर्ली, जिल्हा उपाध्यक्ष वैशाली अनव, कार्याध्यक्ष आशा गोसावी, मीडिया प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष, तालुका अध्यक्ष मीडिया प्रवीण पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.